काय बोललोच नाही, मी गुपचूप जात होतो, मला कपड्यात घेतला कुदव कुदव कुदवला आणि बोलतो जाऊन सांग तुझ्या मंडळाला गणपतीची विसर्जन मिरवणूक त्यांच्या एरियातून जाऊ देणार नाही. कोण होता तो? अरे तो बंदरवाडीचा सत्तार. म्हणजे तो सत्तार भाई? हा सत्तार भाई. कोण बोलणार त्याच्याशी? मी बोलू. सूर्या पण तो शांतपणे बोलतो. बारक्या. हा दादा. चल. ये देख सलीम, डेढ़ पुटिया है, इसको तोड़ा था, अभी लगता है इसका पिछवाड़ा फोड़ना पड़ेगा. सत्तार भाई, दरवर्षी गणपति विसर्जन की मिरवणूक तुझा गली तुन जाते. इस साल नहीं जाएगा. असं काय करतोस? बापा आपले सर्वांचा है. तेरा होगा. तेरे बापा को इस साल दूसरी गली से लेके जाना. भाई रिवाज है, कैसे तोड़ेंगे? तोड़ना होगा, नहीं तो मेरे बच्चे तेरे को काट डालेंगे. और तेरे ही अड्डे पे मैंने तेरे को ही काट दिया तो? सणासुदीच्या दिवशी कशा लोगाच राडा करतोस? उद्या आपल्या बाप्पाची मिरवणूक तुझ्याच गल्लीतून जाणार. फायनल. सत्तार भाई, उद्या नाशिक बाजार सांगितलंय, यायचं, नाचायचं, बाप्पाचं दर्शन घ्यायचं, प्रसाद खायचा आणि कल्टी मारायची. कळलं? रुकमत, गिनती चालू रख. सत्तार, उद्या मिरवणुकीत जर गडबड करायचा प्रयत्न केलास तर बाप्पाच्या आधी मी तुझं विसर्जन करेन. एक काम कर, वांजळे नाक्याच्या पुढे गेल्यावर गाडी स्लो कर, आम्ही घुसतो. ठीक आहे, चल ठेवतो. मामा, आमदाराच्या ड्रायव्हरनं टिचकी दिली आहे, आमदार रस्त्याला लागलाय. उदया मडयोक्त श्री शिव सहस्रनाम स्तोत्रम. प्रोटेक्शन घेतलाय भाड खाऊन. पट्टू, इलेक्शनला याच्या अपोज मध्ये डॅडीने नुसता अर्ज काय भरला तर हातभार फाटले. आता इलेक्शन मध्ये डॅडीने जितवायचं असेल ना तर याचं पुलटं रक्तदान करायलाच पाहिजे. चल स्टार्टर मार. जय शंभू नारायण. नमस्कार. कालपर्यंत आमदार जयसिंगराव भोसले यांची बाजू खूपच स्ट्रॉंग होती, त्यामुळे भायखळा विभागातील त्यांची सीट बहुमताने निवडून यायची. पण आता त्यांचा प्रतिस्पर्धी लक्षात घेता त्यांच्यावर झालेला नेमका हल्ला जरी जगासमोर अज्ञात असला तरी त्यामागे दगडी चाळीचा हात असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. येत्या निवडणुकीवर याचे वाईट पडसाद उमट.
डॅडी तो भोसले पैसे वाटून मत फोडायला बघत होता. इलेक्शनच्या कामात पण लय नडिंग करत होता. उलटा तुम्हाला तकलीफ नको म्हणून तुमच्यासाठी केले. आता माझ्यासाठी काही नको करूस काळाकोट. इलेक्शन होईस तोवर माझ्या मामाला काही काम नको सांगूस. तू आराम करायचास. पण डॅडी चुकीला माफी नाही. जा आराम कर. वसुली कोण करणार? सूर्यकांत शिंदे. यू नो दिस गाय? यस सर. हाउ? सर 6 महीने पहले वर्ली के बीडीडी चौल में अंसारी गैंग के 2 मेंबरशिप थे. उनको जिंदा पकड़ने के लिए मैंने ट्रैप लगाया था. इसको जिंदा पकड़ना था ना. गोली क्यों मारी? सुटला कोर्टात नहीं पर सुटला असता. आगे मत आ, वरना बच्ची को मार दूंगा. ट्रैफिक रॉक, मार दूंगा बच्ची को. छोड़ तो इतना तो कुतला. बच्ची टारगेट पे रोक. ट्रैफिक, बच्ची को कुछ नहीं होना चाहिए. बच्ची को छोड़ दे. गन नीचे डाल दो वरना बच्ची को ठोक दूंगा. गन नीचे डाल दो, बोल दिया ना मैंने. ए